सीमा भागातील सभासदांनी शाहूशी सुरुवातीपासून ऋणानुबंध जपले आहेत, ते भविष्यातही जपूया. समरजित सिंह घाटगे यांचे प्रतिपादन सोनदलगा येथील शाहू साखर कारखान्यामार्फतच्या ऊस पीक परिसंवादास सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. शाहू साखर कारखान्याच्या स्थापनेपासून सीमा भागातील शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे साथ दिली आहे. स्व विक्रमसिंहराजे घाटगे यांच्यापासून या शेतकऱ्यांचे व शाहूचे ऋणानुबंध जुळले आहेत, त्या भविष्यातही जपूया, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजित सिंहराजे घाटगे यांनी केले. सोनदलगा ता निपाणी येथे झालेल्या ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमावेळी ते बोलत होते. कोगनोळी सेंटरकडील 10 गावातील शेतकरी सभासदांनी मोठ्या संख्येने या परिसंवाद कार्यक्रमास उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री छत्रपती शाहू साखर कारखान्यास VSI पुणे यांना ऊस विकासासाठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन समरजित सिंहराजे घाटगे यांचा सभासदांच्या वतीने ज्येष्ठ संचालक कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार केला. शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व शाहू साखर कारखान्याच्या संचालिका श्रीमती सुहासिनी देवी घाटगे यांचा सत्कार सौ आशाराणी वीरकुमार पाटील यांनी केला. यावेळी श्री छत्रपती शाहू कृषी संघाच्या बिनविरोध निवड झालेल्या नवनिर्वाचित संचालकांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला. श्री घाटगे पुढे म्हणाले, शाहू साखर कारखाना संपूर्ण देशात नावाजलेला म्हणून ओळखला जात आहे, यशाची नवनवीन शिखरे पार करीत आहे, या यशाचे सभासद शेतकरी हेच मानकरी आहेत, असेही ते म्हणाले. शाहू साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, शाहू कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वविक्रमसिंह घाटगे यांनी शाहू परिवारामध्ये सीमाभागातील शेतकऱ्यांना सहभागी करून घेऊन न्याय दिला आहे, त्यामुळे शाहूच्या परिसरातील शेतकऱ्यांप्रमाणे या शेतकऱ्यांनाही लाभ मिळत आहेत. शाहूचे सभासदाभिमुख गौरवशाली परंपरा त्यांच्या पक्षात विद्यमान चेअरमन समरजित सिंह घाटगे यांनीही पुढे सुरू ठेवली आहे. भविष्यात त्यांच्या पाठीशी सीमाभागातील शेतकरी ठामपणे राहतील. एकरी 100 मेट्रिक टन ऊस उत्पादन घेणे शक्य. यावेळी लागणीचे एकरी 100 मेट्रिक टन ऊस उत्पादन व खोडवा व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना VSI चे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ SB माने पाटील म्हणाले, एकरी 100 मेट्रिक टन ऊस उत्पादन घेणे शक्य आहे. जमिनीची चांगली पूर्वमशागत, निरोगी बेणे निवड, संतुलित रासायनिक सूक्ष्म व जैविक खतांचा वापर, प्रभावी कीड रोग व तण नियंत्रण, पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन व एकूणच लागण व खोडवा पिकाचे सुनियोजित पद्धतीने व्यवस्थापन करणे हे सेकरी में टन उत्पादनाचे गणित आहे. यावेळी शशिकांत पाटील व सुनीता कोंडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर कारखान्याच्या संचालिका व शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका श्रीमती सुहासिनी देवी घाटगे, आशाराणी पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. स्वागत व पाहुण्यांची ओळख ऊस विकास अधिकारी KB पाटील यांनी करून दिले. आभार व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी मानले.